कोल्हापुरातील प्रतिमानगर इथं उभारण्यात येणाऱ्या कॉम्रेड गोविंदराव पानसरे यांच्या स्मारकासंदर्भात आज आमदार जयश्री जाधव हो आणि महापालिकेच्या माजी पदाधिकाऱ्यांनी प्रशासक डॉ कादंबरी बलकवडे आणि अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली या बैठकीत तांत्रिक बाबी पूर्ण करून आणि निधीची तरतूद करून कॉम्रेड गोविंदराव पानसरे यांच्या स्मारकाचं काम महिन्याभरात पूर्ण करा अशा सूचना आमदार जयश्री जाधव यांनी महापालिका प्रशासनाला केल्या कॉम्रेड गोविंदराव पानसरे यांचं प्रतिभा नगर इथं स्मारक उभारण्याचं काम सुरू आहे सध्या या स्मारकाचं काम जवळपास नव्वद टक्के पूर्ण झालंय स्मारक परिसरातील ग्रंथालय तसंच सुशोभीकरणाचं काम सध्या सुरू आहे मंगळवारी आमदार सतेज पाटील आणि आमदार जयश्री जाधव यांनी स्मारक परिसराला भेट दिली होती त्यानंतर आज आमदार जयश्री जाधव माजी महापौर निलोफर आजरेकर भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्ते आणि माजी पदाधिकाऱ्यांनी प्रशासक डॉक्टर कादंबरी बलकवडे यांची भेट घेतली यावेळी कॉम्रेड सतीशचंद्र कांबळे यांनी स्मारकाच्या उर्वरित कामासाठी अठ्ठावीस लाखांचा निधी आवश्यक असून याशिवाय अन्य कामासाठी मिळून महापालिकेनं पन्नास लाख रुपये निधी उपलब्ध करून देण्याची मागणी महापालिका प्रशासनाकडे केली यावेळी आमदार जयश्री जाधव यांनी आवश्यक असणाऱ्या निधींची तरतूद करून स्मारकाचं काम महिनाभरात पूर्ण करा गरज भासल्यास आपल्या फंडातून निधी उपलब्ध करून देऊ अशी ग्वाही दिली बैठकीला माजी उपमहापौर संजय मोहिते माजी नगरसेवक शारंगधर देशमुख सचिन चव्हाण आदिल फरास शहर अभियंता नेत्रदीप सरनोपत यांच्यासह महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते